नहीं नहीं कहते मलका के पेंट भर रहा था कि पार बुलाना तो जो बुलाओ 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 ना कौन है एंटीन आलम दोनों ओ यहाँ तक पर तो कितनी टाइम है अपना चला हो पुरा कार्रवाई की जाए हाँ सर काय कार्रवाई आहे आणि आज आता पण किती गाड्या झाल्या आणि यांना किती दंड केला आणि काय आवाहन करा आपल्या चॅनलच्या माध्यमातून तसेच न्यूजपेपरच्या माध्यमातून संपूर्ण जालना जिल्ह्यातील तसेच जालना शहरातील सर्व नगरवासियांना आम्ही यापूर्वीच कळवलेले आहे की कोणीही आपली दुचाकी वाहन किंवा इतर कोणतेही वाहन विना नंबर प्लेटचे किंवा फॅन्सी नंबर प्लेट किंवा दादा काका नंबर असे लिहिलेले कोणीही रोडवर चालवणार नाही अन्यथा त्यांच्यावर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल वारंवार सूचना देऊनही अनेक वाहनधारक त्या आमच्या सूचनेकडे दुर्लक्ष करत आहेत यामुळे आम्ही स्पेशल मोहीम सुरू केलेली आहे आज आम्ही मोहीम जालना शहरात मोहीम राबवून दुचाकी वाहनावर कारवाई करण्यात आलेली आहे ज्याच्याकडे समोरचा नंबर प्लेट नाही किंवा मागचा नंबर प्लेट नाही किंवा दोन्ही नंबर प्लेट नाही किंवा दादा मामा काका असे फॅन्सी नंबर प्लेट लिहिलेले नावं लिहिलेले अशा दुचाकी वाहनावर आम्ही स्पेशल अभियान राबवून जवळपास आम्ही 40 ते 45 वाहन शहर वाहतूक शाखा कार्यालयात आता जप्त केलेले सदर वाहनाचे कागदपत्र पाहून तसेच त्याचा वाहनाचा नंबर नसल्याने त्यांच्यावर मोटार वाहन कायद्याप्रमाणे 500 रुपये दंड प्रत्येकी 500 रुपये दंडाप्रमाणे कारवाई करून आम्ही ते वाहनाची व्हेरीफाय झाल्यानंतर ते वाहन त्या मालकाचंच आहे हे व्हेरीफाय झाल्यानंतरच आम्ही ते वाहन सोडणार त्यांच्या ताब्यात देणार आता ही मोहीम यापुढे सतत सुरू राहणार त्यामुळे जालना शहरवासियांना तसेच जालना जिल्ह्यातील सर्व नागरिकांना मी माननीय पोलीस अधीक्षक साहेबाच्या मार्गदर्शनाखाली तसेच अप्पर पोलीस अधीक्षक साहेब माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी जालना शहर विभाग जालना शहर यांच्या मार्फतीने यांच्या मार्गदर्शनाने जी मोहीम आम्ही राबवलेली आहे आणि राबवित आहोत यापुढेही राबवणार आहोत यांच्या मार्गदर्शनाखाली ती मोहीम चालू असल्याने परत एकदा पुन्हा मी जालना शहरवासियांना तसेच जालना जिल्हा सर्व नागरिकांना की आवाहन करू इच्छितो विनंती करू इच्छितो की विना नंबर प्लेट कोणीही दुचाकी वाहन किंवा इतर कोणतेही वाहन रोडवर चालवणार नाही अन्यथा त्यांना त्यांच्यावर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल सर्व नागरिकांनी मोटार वाहन नियमाचे पालन करावे हीच मी शहर वाहतूक शाखेच्या वतीने त्यांना विनंती करीत आहे.